देवीचं दर्शन घेतलं काय इथूनच या यात्रेला कसा प्रतिसाद मिळते देवीकडे काय म्हणतात? शिवशक्ती परिक्रमा आहे आणि या शिवशक्ती परिक्रमेमध्ये मी सर्व महाराष्ट्रातले आपले ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचं दर्शन घेते. त्याचबरोबर पंढरपूर आहे, अक्कलकोट आहे, असे काही महत्वाचे देवस्थान आहेत त्यांनाही गाणगापूर आहे, मी तिथेही जाते. बरेच वर्ष ही माझी इच्छा होती, यावेळी ती पूर्ण झाली. श्रावण महिन्यामध्ये या सर्व देवांचं आणि देवींचं दर्शन मला होत आहे. आजही मी महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक झाले या कोल्हापूर नगरीमध्ये, जे म्हणजे खरंतर क्रांतीची नगरी असं म्हणायला हरकत नाही आहे राजकारणाच्या आणि विचारांच्या इतिहासामध्ये. त्या नगरीमध्ये आपल्या महालक्ष्मीच्या चरणी मी नतमस्तक झाले. देवीला काय मागितलं असं मला बरेच प्रश्न विचारतात आणि बरेच राजकारणी याच्यावर उत्तरही देतात, पण खरंच देवीला काय मागितलं मला सांगता येत नाही, कारण मला देवीला काहीच मागता येत नाही. त्यांचं एवढं सुंदर रूप असतं ते मन लावून मला पाहायला खूप आवडतं, पण तरी असं जाता जाता हेच मागते की आपल्या देवीने एवढं वैभव, एवढं ऐश्वर, एवढं संपन्न देणाऱ्या महालक्ष्मीने कोणाला काहीही कमी पडू देऊ नये, लोकांना कधी उपाशी झोपू देऊ नये, कोणाच्या दारात जायची वेळ आपल्यावर आणू नये आणि आपल्या दारात आलेला व्यक्ती रिकाम्या हाताने जाऊ नये, एवढंच देवीला मी प्रार्थना. काही आज दही अंडी आहे आणि ठाण्यामध्ये शिवसेना आणि शिंदे गटाचं शक्ती प्रदर्शन आहे, तर दुसरीकडे मुंबईमध्ये भाजपनं 400 दही अंडी कार्यक्रमाचं आयोजन केलं, कुठेतरी वाटतंय आज राजकीय नारळ फुटेल प्रचाराचा? मला दही अंडी फुटेल असं वाटतंय. राज्यभर रॅली काढताय, कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद तुम्ही पाहताय सगळे, मी सांगावा प्रतिसाद अशी वेळ माझ्यावर येऊ नये, ईश्वर करो. प्रतिसाद तुम्ही सर्व पाहताय, प्रचंड प्रतिसाद आहे, म्हणजे तो मुंडे स्टाईलचाच प्रतिसाद आहे. लोकांनी जे सी बी फुलं वाहनं वगैरे, मी काल विनंती केली बाबा इथून पुढे नका करू दे, मी थकले त्या सगळ्या सत्कारांनी, आता भेटूया नुसतं. प्रतिसाद खूप आहे, लोकांमध्ये खूप ओढ आहे आणि भेटायचं आहे, बोलायचं आहे खूप लोकांना, तर त्यानिमित्ताने एक छान आईस ब्रेक होतोय. कार्यकर्त्याने मुख्यमंत्री सुद्धा तुम्ही व्हावा असं, पण महिला मुख्यमंत्री होणार, आता मी महिला तर आहे ना, ह्याच्यात काही वाद नाही. हे पहा, कार्यकर्ते ह्या घोषणा 10 वर्ष 2014 पासून देत आहेत, तर ते काही नवीन नाहीये, त्याच्यात शिळा विषय येतो. तुम्ही राज्यभर फिरताय, तुमच्या भागातले कार्यकर्ते म्हणत असतील, पण आता तुम्ही राज्यव्यापी दौरा करताय, त्यामुळे राज्यभरातल्या सगळ्याच कार्यकर्ते असं नाहीये, तुमचा तेच गैरसमज होता, राज्यातलेच बोलत होते, माझे कार्यकर्ते नव्हते कधी म्हणत बिचारे. काय म्हणतायत, काय सांगताय तुम्हाला ते, काय म्हणतायत आणि काय सांगताय ते, मी तुम्हाला काही सांगणं असं अपेक्षित आहे का? पण ते मी सांगणार नाही. पण काँग्रेसच्या दुसऱ्या बाजूला जनसंवाद पदयात्रा सुरू आहे, त्या पदयात्रेत काँग्रेसचे नेते दावा करतात की लोक अनेक अडचणी त्यांच्या यात्रेत, त्या माझ्या यात्रेतला कसा विषय असू शकतो तो, ते त्यांची यात्रा ही राजकीय सर्वथा, त्यामुळे लोक त्यांच्या बरोबर जे बोलतायत ते जाहीर बोलण्यासाठीच करतायत ती यात्रा. माझी यात्रा ही टोटली वेगळी आहे, मी लोक काय बोलतायत जे भाषणात नाही बोलू शकत, जे सभेवर नाही बोलू शकत, बैठकात नाही बोलू शकत, ते मला बोलतात आणि ते मी कोणाला बोलण्यासाठीच आहे. मुंडे भाऊ बहीण आता एकत्र आलेले आहे, ताकद वाटणार की वेगळं वाटणार तुम्हाला काय भाजपा? कारण 1.5 वर्ष 2 वर्ष झालं आपली घुसमट होती असं राज्यभर बोललं जातं, पण तिला हिला घेतलं जात नाही असं बोललं जातं. काय आपलं म्हणजे काय प्रश्न आहे तुम्ही उत्तर? एकूण मुंडे भगिनींना थोडंसं बाजूला सारलंय असा एक सूर आहे राज्यामध्ये, तर तुम्हाला असं वाटतं का की भाजपमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला पाठिंबा? मी पाठीमागे कुठल्या अँगलमध्ये, सगळं तो माझ्या पाठीमागे असं मला काही वाटायचं कारण नाही. कारण शेवटी आपण कुठे उभे असतो ना, ही आपल्या मनाची अवस्था असते, आपल्या पदाची नाही. तर माझ्या मनाची अवस्था मागच्या रांगेत नाहीच, त्यामुळे मी जिथे आहे तिथे फार चांगल्या पोझिशनमध्ये आहे माझ्या मनात आणि माझ्या स्वतःच्या लोकात. ताई, खरं तर तुम्ही पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावाला आलाय, हा सगळा पूर्णपणे ऊस पडताय आणि ऊसतोड मजुरांच्या सगळं तुम्ही काम सुद्धा करताय, ऊस हंगाम सुरू होणार आहे, त्यापूर्वी काय तुम्ही ऊसतोड मजुरांची? ऊसतोड मजूर आता त्यांचा करार संपलेला आहे, तर त्यामुळे ते संपाच्या मानसिकतेत आहेत. एकूणच परिस्थिती राज्याची अशी आहे, त्याच्यामध्ये त्या संपाचा शांतपणे मार्ग निघावा असं ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी, कारखानदारांनी अशी भूमिका घ्यावी असं मला वाटतं. तो वेगळा विषय आणि संघटना वेगळा विषय. थँक्यू.